नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सफरचंदाचे लोणचे बनवणार आहोत, तर यासाठीचे साहित्य पाहू. 2 सफरचंद, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा लोणचे मसाला, अर्धी वाटी साखर, पाव वाटी किसमिस, दोन चमचे तेल आणि चवीपुरते मीठ. तर सफरचंदाचे आपण प्रथम साल काढून घेणार आहोत. तर दोन्ही सफरचंदाचे आपण चाले काढून घेतलेले आहेत. तर याचे आपण छोटे छोटे काप करून घेणार आहोत. तर हिरवे सफरचंद असेल तर तेही चालतील, आणि हिरवे सफरचंद नसतील तर आपण थोडेसे घट्ट बघून लाल सफरचंद ही घेऊ शकतो. तर सफरचंदाचे आपण काप करून घेतलेले आहेत. तर एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया. तर गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे, आणि यामध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे. आणि तेल तापल्यानंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून थोडस याला परतून घेणार आहोत. आणि अद्रक लसूण पेस्ट थोडस गुलाबी झाल्यानंतर यामध्ये किसमिस घालणार आहोत. आणि किसमिस घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट आपण याला परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपण सफरचंदाचे काप घालणार आहोत. सफरचंदाचे काप घातल्यानंतर 5 ते 6 मिनिट आपण याला थोडस मऊ होईपर्यंत परतत राहायचं आहे. तर सफरचंद आता थोडस मऊ झालेला आहे. तर यामध्ये आता आपण अर्धी वाटी साखर घालायचा आहे. आणि साखर घातल्यानंतर मिश्रण एकत्रित करून मिक्स करून घेणार आहोत.
तर यामध्ये आता एक चमचा व्हिनेगर घालून थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चवीपुरते मीठ. मीठ घातल्यानंतर पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता एक चमचा लोणचे मसाला टाकून हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. सफरचंदाचे लोणचे आता तयार आहे, तर एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.